लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या संघर्षामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते स्वर्गीय दिबा पाटील यांचे नाव देण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर सहमती दर्शविली आहे। त्यामुळे भूमिपुत्र आणि लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या लढ्याला मोठे यश आले आहे। लोकनेते दिबा पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी वारंवार मागणी करून सुद्धा त्याला वाटण्याची अक्षता देणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता घुमजाव केला आहे। सत्ता जात असल्याचे चित्र नजरेसमोर आल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उशिरा शहाणपण सुचल्याची प्रतिक्रिया सर्व स्तरातून उमटत आहे। भूमिपुत्र, शेतकरी, प्रकल्पग्रस्त, कष्टकऱ्यांचे झुंजार नेते दिबा पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावे या मागणीसाठी लोकचळवळ उभी राहिली। सर्व स्तरातून तिला पाठिंबा मिळाला। खरं तर ही मागणी सन 2008 पासूनच आहे। असे असताना राज्यातील ठाकरे सरकारने शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव या विमानतळाला देण्यात येईल असे जाहीर केले आणि तसा ठराव राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सिडकोमार्फत करून घेतला आणि ठाकरे यांच्या भूमिकेचा रायगड, ठाणे, मुंबई, पालघर जिल्ह्यातील दिबाप्रेमी नागरिकांनी तीव्र विरोध केला। नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव द्यावे या मागणीसाठी मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी अनेक भव्य आंदोलने केली। नामकरणासंदर्भात 20 जून 2021 रोजी मुंबईत वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेली लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या चर्चेची दुसरी फेरी ही मुख्यमंत्र्यांच्या हट्टामुळे फिसकटली होती। यावेळी ठाकरे यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून न घेता ते बैठकीतून उठून गेले होते। जर दिबासाहेबांच्या नावाला ठाकरे यांचा विरोध नव्हता मग त्यावेळी त्यांनी विचार का केला नाही, शब्द का दिला नाही असा सवाल उपस्थित होत असतानाच ठाकरे यांचा लोकनेते दिबा पाटील यांच्या नावाला विरोध असल्याचे स्पष्ट झाले होते। भूमिपुत्रांच्या विजयासाठी संघर्षाची भूमिका कायम ठेवली। दरम्यान सर्वपक्षीय लढा असताना शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकापचे नेते मात्र दिबांच्या नावासाठी पुढे आले नाहीत। दरम्यानच्या काळात त्यांनाही या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते मात्र त्यांनी दिबांच्या नावाला कायम विरोध ठेवला। मात्र आता श्रेयासाठी केविलवाणा प्रयत्न सुरू केला आहे। लोकनेते दिबा पाटील यांच्या कार्याची ओळख आगामी पिढ्यांना व्हावी आणि त्यामधून त्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दिबा पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी भूमिपुत्र व लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय संघर्ष कृती समितीने केली। एवढेच नाही तर लढा उभारला। या लढ्यात संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी मंत्री आमदार गणेश नाईक, जगन्नाथ पाटील, माजी खासदार संजीव नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी, आमदार मंदा म्हात्रे, माजी आमदार संदीप नाईक, कॉम्रेड भूषण पाटील, ओबीसी नेते राजाराम पाटील, काँग्रेसचे संतोष केणे, गुलाबराव वझे, नंदराज मुंगाजी, जेडी तांडेल, राजेश गायकर यांच्यासह समितीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, लाखो भूमिपुत्र कायम राहिले आणि या लढ्याला अखेर यश आले आहे।